नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. संघयान संकल्प परिषदेचे ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. विश्वात बुद्ध भूमी हीच खरी भारताची ओळख, नितीन राऊत यांनी केले असे प्रतिपादन. हुडकेश्वर पोलिसांनी केला देहव्यापाराचा भांडाफोड. देहव्यापारातून केली 2 पीडित मुलींची सुटका. आणि कन्हान नदीमध्ये बुडून 26 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. ताजनगर टेका परिसरात पसरली शोककळा. सविस्तर वृत्त. जगाला शांतीचा आदर्श जीवनाचा संदेश देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांना सारे विश्व ओळखते. भारतातूनच बौद्ध धम्म सबंध जगात पसरला आणि म्हणूनच आजही भारताची ओळख ही बुद्धभूमी म्हणूनच आहे आणि हीच भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर नितीन राऊत यांनी केले. बुद्धिष्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघातर्फे आयोजित संघयान संकल्प परिषदेचे सांस्कृतिक सभागृह दीक्षाभूमी नागपूर येथे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नितीन राऊत दीक्षाभूमी येथे माहिती देत म्हणाले की वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमेचा हा दिवस खास आहे. वैशाख महिन्यातील ही पौर्णिमा खास आहे कारण याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला होता आणि याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हे बुद्धत्वाला पोहोचले, तसेच त्यांचे महापरिनिर्वाणही त्याच दिवशी झाले. आज संपूर्ण जग हे 2566 वी बौद्ध पौर्णिमा साजरी करीत असताना बुद्धांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत. बुद्धाचा विचार हा जगाचा कल्याणाचा, शांती व समृद्धीचा विचार आहे, यावर सर्वांचे एकमत आहे. भारताची जगातील ओळखच ही बुद्धाचा देश अशीच आहे. या जगात 2 सूर्य आहेत, एक जो रोज सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो आणि दुसरा सूर्य म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार. हा दुसरा सूर्य कधीही मावळत नाही, तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगातील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तर म्हणजे बुद्ध विचार आहेत. आज संपूर्ण जगाचे वर्तमान शस्त्रनिर्मिती, शस्त्रसाठा, शस्त्रविक्री, युद्ध, धार्मिक चढाओढ, तृष्णा, स्पर्धा, अशांती, नैराश्य, वैफल्य, आत्महत्या, शोषण यांनी काळोखले आहे. यातून सर्वांनाच बाहेर पडायचे आहे, सुखी व्हायचे आहे. प्रत्येक व्यक्ती त्यासाठी प्रचंड धडपडताना दिसतो आणि परत अशांतीच्या गर्तेत जाऊन पडतो. व्हीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बीड माजलगाव येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा एका महिलेच्या जीवावर बेतलाय. या घटनेत प्रसूती दरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू झालाय, तर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट ठाण्यात नेलाय. बीड येथील जाजू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा व तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार माजलगाव शहरातील जाजू हॉस्पिटलमध्ये घडला असून यावेळी संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट ठाण्यात नेला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आज सकाळी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सोनाली गायकवाड असे मृत महिलेचे नाव असून प्रसूतीकाळात जाणवल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी वेळीच लक्ष न दिल्याने अतिरक्तस्त्राव होऊन मातेसह नवजात बालकाचा यात मृत्यू झालाय. नातेवाईकांनी मागणी केल्यानंतर माजलगाव पोलीस ठाण्यात 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मग डिलिव्हरीसाठी आणलं म्हणजे ऍडमिट केलं म्हणते, पुन्हा मग 6-8 वाजता तपासाय आलं, म्हणल्या मुलगी काय नॉर्मल होत नाही म्हणले, डिलिव्हरी शिजवून करावं लागल, तुमची गाडी जवळ राहू द्या म्हणले, मग मी नंतर सांगते म्हणलं. पुन्हा नंतर 9 वाजता आले आणखी तपासायला, तर पुन्हा म्हणल्या नॉर्मल होती म्हणल्या, काही गरज नाही. आणि मग पुन्हा 12 वाजता लस दिली जरी व्हायली, तर म्हणलं मॅडम नाही म्हणलं, लेकराच्या हालच बघू वाटणं फोन लागली, बीडला घेऊन जात होती. तर पुन्हा नंतर म्हणतात काही ईडी झालीस का काय म्हणल्या, शिजर तू हाताने करून घेतीस का म्हणल्या, मी करते नॉर्मल म्हणल्या. पण असे हाल रातभरनं मुलीचे भलतेच हाल असे, तिचे हालच बघू वाटणं झाले. 9 महिने तिथंच ती चालू होती. 4:30 वाजता तिला म्हणले बाथरूमला नेहजा डॉक्टर, पुन्हा नंतर कातुरी ते मुलीला तसं झालं का मी आलडेली त्यांचे पेशंट गेलो म्हणून मला मारायचं उरून दिले डॉक्टर साहेब, म्हणले आमचं पेशंट घातलंच बाई म्हणजे तू आलडेलीस तुझी नेमकी कशी करायची.
डॉक्टरवर काय आरोप म्हणजे त्यांनीच हाताने हे केलं माझ्या लेकराचं त्यांनी त्यांच्या चुकीमुळे झालं ना माझ्या लेकराचं त्यांनी थोडं शेजारी करावं त्यांनी नाही केलं दुसरीकडे नाही नेऊन दिलं. 5 वाजता आल्यानंतर त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलून घेतलं. मी म्हणलं तुम्हाला शिदरिंग करायचे असते शिदरिंग करा तुमच्याने जेवढे प्रयत्न होते तेवढे करा म्हणलं. दोन्ही पण चांगले म्हणले होते. रिपोर्ट आहे ना? हा रिपोर्ट आहे सगळं आहे. बुद्ध पौर्णिमा निमित्त दीक्षाभूमी येथे राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी महाकारुडीत तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त दीक्षाभूमी धम्म अनुयायांनी गजबजली होती. सकाळपासूनच लोकांनी दीक्षाभूमी येथे गर्दी केली होती. बुद्ध पौर्णिमा नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंचशील ध्वजारोहणाने बुद्धवंदनेच्या ग्रहणातून रॅली काढून व सामूहिक प्रवचनांच्या आयोजनातून साजरी झाली. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पवित्र दीक्षाभूमीवर उपासक उपासिकांनी बुद्धम सरणम गच्छामी या त्रिशरण आणि पंचशीलच्या जयघोषात शुद्ध आचरण आणि सत्य बोलण्याचा संकल्प केला. शहरात ठिकठिकाणी व विहारामध्ये धम्मप्रसाद म्हणून खीर वाटपाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी दीक्षाभूमी येथे जिल्हाधिकारी आर विमला, डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, डॉक्टर सुधीर फुलजेले, शिवदास वासे आदी उपस्थित होते. दीक्षाभूमी येथे वंदन करून पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी इंदोरा बुद्ध विहाराला भेट दिली. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करून विहारातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रसंगी विहार समितीचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर छापेमार कारवाई करत पोलिसांनी 2 पीडित मुलींची सुटका केली. तर यातील आरोपी महिला रेखा उर्फ अनिता पाचपोर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच हुडकेश्वर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. हुडकेश्वर हद्दीतील जुना नरसारा रोड संत ज्ञानेश्वर नगर प्लॉट येथे रेखा उर्फ अनिता पाचपूर ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पीडित महिलांना पैशाची आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून पीडित महिलांना ग्राहक पुरवून देहव्यापार करवून घेत होती अशी माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून या ठिकाणी पंटर ग्राहक पाठवून धाड टाकली असता यातून 2 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच महिला आरोपी रेखा उर्फ अनिता हरिभाऊ पाचपूर वय 60 वर्ष राहणार जुना नरसाळा रोड संत ज्ञानेश्वर नगर प्लॉट 35 हुडकेश्वर हिने पीडितांना पैशाची आमिष देऊन स्वतःची आर्थिक फायद्याकरिता बोलवून आपल्या राहत्या घरामध्ये देहव्यापारास जागा उपलब्ध करून देऊन पीडित मुलींना ग्राहकास पुरवून देहव्यापार करून घेताना मिळून आल्याने सदर महिला आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक ललिता तोळसे सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा येथे कार्यरत आहे. दिनांक 16/5/2022 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की न्यू नरसारा रोड संत ज्ञानेश्वर नगर येथे पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये एक महिला स्वतःच्या घरी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करत आहे अशा माहितीवरून आम्ही पोलीस स्टॉपसह त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी कारवाई केली. त्यामध्ये 2 पीडित मुली आम्हाला आढळून आल्या. पीडित मुलींना ताब्यात घेतलं आणि सविस्तर विचारपूस केली तर त्या आरोपित महिलेने त्या मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापार त्यांच्याकडून करून घेत आहे असे निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये त्या महिला आरोपीस आम्ही अटक केली ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही पोलीस स्टेशन हुडकेश्वर इथे त्यांच्या ताब्यात देण्यात आले. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी रेहाणा काझी इजाज काझी यांच्या घरी चोरी झाल्याने त्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून 37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी रेहाना काजी इजाज काजी या किरायाने राहत असलेल्या घराला कुलूप लावून नातीला तिच्या घरी सोडण्याकरिता यवतमाळ येथे गेल्या होत्या.
तेव्हा कोणीतरी अज्ञात चोराने त्यांच्या घराचे कौलारू काढून आत प्रवेश करून पलंगाखाली ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व जुना वापरता MI कंपनीचा मोबाईल व नगदी 25,000 रुपये असा 37,500 रुपयाचा मुद्देमाल चोरी करून नेला. याबाबत त्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता नागपूर शहर येथील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून संपूर्ण चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. पोलीस स्टेशन मानकापूर येथे अपराध क्रमांक 109/22 Section 454, 457, 380 गुन्हा दाखल आहे. याच्यामधील फिर्यादी आपले घर बंद करून यवतमाळ येथे त्यांच्या नातीकडे ते गेले होते. ओल्ड एज लेडी आहे ती आपल्या नातीकडे गेली असता घरातील बेंगलुरू कवेलीचं घर होतं त्या बेंगलुरू कवेलीच्या घरावरून वरून प्रवेश करून आतमध्ये एक पेटी होती त्यातील तिचे 25,000 रुपये आणि सोन्याचे कानातले आणि एक मोबाईल असं मुद्देमाल चोरी केलेलं होतं. एकूण त्यापैकी दोन आरोपी जे आहेत ते आम्ही अरेस्ट केलेले आहे त्या गुन्ह्यामध्ये. एका आरोपीचं नाव आहे तोफिक उर्फ राजा वजीर शेख आणि दुसरा आहे तोफिक शेख अल्ताफ शेख वय 23 वर्ष. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून नगदी कॅश 11,000 रुपये एक मोबाईल गुन्ह्यातील चोरी केलेला आणि सोन्याच्या कानातले असे एकूण मुद्देमाल त्यांच्याकडनं आम्ही जप्त केलेला आहे. दोन्ही आरोपीचा PCR आहे एक दिवसाचा. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली पण ह्या वर्षांमध्ये आपला विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे या समाजातील लोकांनी नागपूरमधील संविधान चौकात अभिनव पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलंय. या समाजातील लोकांना राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचे तर जगायचे कसे असा प्रश्न या समाजातील लोकांनी अभिनव आंदोलनाद्वारे उपस्थित केलाय. समाज जोडो अभिनयाअंतर्गत भारत देशातील समस्त भटक्या विमुक्त समाजासाठी काम करत आहेत. तरी देखील प्रत्येक जिल्ह्यातील नियोजन कमिटी भटक्या विमुक्त समाजासाठी विशेष काम करताना दिसत नाही. आम्ही प्रशासन सरकारला दोष देत नाही पण टॅक्स भरूनसुद्धा या समाजाकडे विशेष लक्ष दिले जात नाही याची खंत आम्हाला वाटत आहे. आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी या समाजातील लोकांनी अभिनव आंदोलनाद्वारे केली आहे. आम्ही भटक्यामुक्त जाती जनजाती समाज जोडो अभियानांतर्गत भारत देशामध्ये 30 करोड भटक्यामुक्त समाजाला एकत्र करणं त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणं काम चालू आहे. भारत देशामध्ये भटक्यामुक्त जाती जनजाती समाजाचं टोटल लोकसंख्या 30 करोड आहे. त्याच्यामध्ये अनेक जाती आणि पोटजाती आहेत. सेंट्रल लेवलला विमुक्त घुमंतू वेल्फेअर बोर्ड आहे. ते वेल्फेअर बोर्ड भटक्यामुक्त जाती जनजाती समाजासाठी काम करताना दिसत नाही. वेल्फेअर बोर्डाने सीड्स योजना आणली पण त्या वेल्फेअर बोर्डाने सीड्स योजनामध्ये जे पोर्टल दिलेलं आहे भटक्यामुक्तांसाठी त्या पोर्टलमध्ये कम्युनिटी नेममध्ये फक्त दोनच नावं आहेत, बाकीचे जातींचं नावच नाही. मग बाकीच्या भटक्यामुक्तांच्या जातींचा सर्वे करणार नाही का? त्यांना काही सीड्स योजनेचा लाभ भेटणार नाही का? असा प्रश्न भटक्यामुक्त समाजाकडे निर्माण होत आहे. त्यामुळं आम्ही 3 दिवसाअगोदर मदारी त्याच्यासोबतच गोंधळी जोशी वासुदेव छत्रपती बागडी सरोदी बेलदार भिल्ल अशा अनेक जाती एकत्र येऊन बैठक घेतली आणि बैठकीमध्ये ठराव केला की आम्हाला आज इथं आंदोलन करायचंय. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है? बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत। पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदीत आज सकाळी 8 वाजता एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। मोहम्मद अमार रजा शेख याच्या सोबत कन्हान येथे नदीमध्ये धार्मिक ग्रंथ विसर्जित करण्याकरता ताजनगर टेका नागपूरवरून आज सकाळी 7 वाजता कन्हान नदीवर आल्यावर दोन्ही भावांनी मिळून धार्मिक ग्रंथ पाण्यात विसर्जित केले, तर नंतर पोहण्यासाठी गेलेल्या लहान भावाचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झालाय। मंगळवारी सकाळच्या सुमारास मोहम्मद अमीर शेख आपल्या मोठ्या भावासोबत कन्हान नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता। तेव्हा त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला। त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मोठे भाऊ मोहम्मद अमार रजा शेखनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अमीर शेख वाहून डोहात जात असल्याचं पाहत त्यांनी गावात जाऊन आरडाओरड केली। घडलेला सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। दरम्यान गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली, त्यानंतर बचाव पथकाला पाचारण करण्यात आले। बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारी 17 मेच्या दुपारी 2 वाजता मोहम्मद अमीर शेखचा मृतदेह सापडला। स्थानिक पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेत शवविच्छेदनाकरता कामठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे। मोहम्मद अमीर शेखच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे ताजनगर टेका परिसरात शोककळा पसरली आहे। VKB न्यूजसाठी कमल यादव यांची रिपोर्ट। हम लोग दोनों भाई किताब डालने के लिए आए थे। किताब काय की? किताब उर्दू की किताब, दोनों भाई किताब डालने के लिए आए थे उर्दू की। क्यों डाले, कारण? वो दीमक लग गई थी उसमें। हाँ, दीमक लग गई थी तो बड़ा भाई, छोटा भाई बोले, बड़ा भाई बोले डाल के आ जाओ नदी में। हाँ हाँ, तो हमने डाल दिए तो मैं बोला ये पुलिया की तरफ डालते जिधर। हाँ, ये यहाँ पे, हाँ जिधर पिल्लर है, तो उधर बोले इधर नहीं जाएंगे, उधर डालते बोले, उधर गड्ढा ज्यादा है बोले, बहुत तो बहाव में वो बह जाएंगी बोले। अच्छा, तो मैंने उधर चले गया, तो मैं किनारे पे था डाल करके, मैंने उसको किनारे पे डालने के बाद में बहा दिया उसको। बहाने के बाद में ये बंदे ने भी वैसे ही किया। वैसा करने के बाद में ये नहाने लगा, जैसा अपन तीरने के लिए नहाने करते नहीं क्या, तो सीखने के लिए वैसा करने लगा। तो ये क्या बोले, अपन रोज आएंगे बोले, रोज आकर के अपन यहाँ पे तीरेंगे बोले। तो मोहम्मद अमीर शेख को तैरना आता था क्या? नहीं आता था। गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मागील 4 वर्षांपासून रखडल्याने आज 17 मे पासून महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली समोर साखळी उपोषण करण्यात आले। गडचिरोली येथे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 4 वर्षांपासून रखडल्याने त्यांनी साखळी उपोषण पुकारले आहे। प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे जुने धोरण 27 फेब्रुवारी 2017 नुसार दरवर्षी 31 मे अखेर ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्यात येतात, परंतु गडचिरोली जिल्ह्यात मात्र 2018 नंतर बदल्यात झालेल्या नाही। शासनाने दिनांक 7 एप्रिल 2021 बदलीचे नवीन धोरण आणून बदली अभ्यासगट निर्माण केला व या अभ्यासगटाने राज्यभर शिक्षक संघटना, जिल्हा परिषद पदाधिकारी यांची मते जाणून घेऊन नवीन सॉफ्टवेअर तयार केले, परंतु बदलीची 31 मे ही तारीख जवळ आलेली असतानाही शासनाला ते सॉफ्टवेअर रन करून बदली प्रक्रिया सुरू करण्याचा अजूनही मुहूर्त सापडलेला नाही। त्यामुळे वर्षानुवर्षी जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा बजावित असलेल्या शिक्षकांमध्ये शासनाप्रती असंतोष निर्माण होऊन त्याचे पर्यावसान साखळी उपोषणात झालेले आहे। आज संघटनेतर्फे 9 महिला रणरागिणी साखळी उपोषणास बसलेल्या असून जोपर्यंत बदली पोर्टल सुरू होत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे। प्रसंगी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे।
VKB न्यूज साठी गडचिरोली येथून गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. जळगाव जिल्ह्यातील गॅसच्या तिरडीचे अंत्ययात्रा काढून अभिनव पद्धतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात पेट्रोल डिझेल रासायनिक खते बी बियाणे गॅस या जीवनावश्यक वस्तूच्या प्रचंड दरवाढी यामुळे महिलांनी हे अभिनव आंदोलन केले. नागपुरात सुगत बुद्धविहार येथील पटांगणात सोमवारी 16 मे रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती समारोह उत्साहात पार पडला. तर याप्रसंगी सुप्रसिद्ध फिल्मी गीतांच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला, तर लोकांनी ही संयुक्त जयंती जल्लोषात साजरी केली आहे. यावेळी माजी न्यायाधीश मीरा खडककार, माजी पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल बोबडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर आणि पत्रकार प्रवीण मुधळकर यांचा या समितीत समावेश होता. 2 मे 2022 ते 4 मे 2022 अचलपूर परतवाडा दंगलग्रस्त भागात आणि जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाचे मुख्यालय असणाऱ्या अमरावतीचा दौरा केला. पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्या कार्यपद्धतीत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पत्रकारांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. याबद्दल पोलिसांनी बाजू जाणून घेणे व त्याची या अहवालात नोंद करणे गरजेचे होते, परंतु स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी विनवणी करूनही समितीला माहिती देण्याचे टाळावे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी या प्रकरणात समितीला भेटण्यासाठी असमर्थता व्यक्त केली आहे. 3 दिवसाच्या भेटीत सत्यशोधन समिती 100 पेक्षा जास्त लोकांना भेटली आणि प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले. या सर्व हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोक, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि पत्रकारांशी समितीने चर्चा केली. भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, इनकी जयंती के उपलक्ष्य में प्राप्ति फाउंडेशन की ओर से, जो मेरा खुद का प्राप्ति फाउंडेशन मैं चलाता हूँ, एक सामाजिक संगठन है, एक सामाजिक संस्था है, उसके माध्यम से ये सब सांस्कृतिक कार्यक्रम आज सुगत नगर बुद्ध विहार परिसर में मैंने आयोजित किया. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकरे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात दुल्हा गेटवर भगवा फडकवण्याच्या वादातून हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या 2 गटात वाद झाला होता. 17 एप्रिल 2022 रोजी रात्री ही घटना घडली होती. झाला प्रकार अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक समस्या व दूरगामी परिणाम करणार आहे. या घटनेची सत्यता शोधणे गरजेचे होते, त्यामुळे नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेच्या वतीने ही सत्यशोधन समिती तयार केली गेली. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत 6 सदस्य देखील उपस्थित होते. ती नेमकी आली कुठून मंडळी असा प्रश्न केल्यानंतर स्थानिक व्यापारी आणि पत्रकारांनी जी माहिती दिली ती पश्चिम बंगाल मधल्या सीमावर्ती भागातल्या बांगलादेशशी सीमा असलेल्या शेअर करणाऱ्या 24 परगणा भागातनं आलेली आहेत. आता ही जी 24 परगणा भागातनं आलेली आहेत ती नेमकी कशाकरता इकडे आली, ती खरोखरच 24 परगणा भागातली आहेत का याची शहानिशा नको करायला, कधी बांगलादेशी मुसलमान घुसखोर तिकडे आलेले आहेत याची चौकशी नको का करायला मला सांगा. नुसते आपले गावात लोक येत आहेत, कुठेही भाडे घेऊन भाड्याच्या खोलीत घेऊन राहत आहेत, कशाकरता राहत आहेत, जगतायत कसे, त्यांच्या उत्पन्नाचं साधन काय, या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे असं माझं मत. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.